स्वातंत्र्य मिळालंय. पहा बालमित्रांनो, आपण स्वातंत्र्य प्राप्तीचा इतिहास अभ्यासत आहोत. भारतीय स्वातंत्र्याच्या कायद्यानुसार 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य देण्यात आले. 14 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री दिल्ली येथे संसद भवनाच्या सभागृहात संविधान सभेची बैठक सुरू होती. संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते सांगा? डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली त्या ठिकाणी सभा सुरू झालेली होती. मध्यरात्रीचे बरोबर 12 ठोके पडले आणि भारताचे पारतंत्र्य संपले. भारत माता की. ब्रिटिशांचा युनियन जॅक सरकन खाली आला आणि त्याच्या जागी भारताचा तिरंगी ध्वज डौलाने फडकायला लागला. भारत माता की. 150 वर्षाच्या गुलामीतून भारत स्वतंत्र झाला. भारत माता की. भारत माता की. भारत माता की. वंदे 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 भारत माता की. वंदे वंदे भारत माता की. भारत माता की. वंदे 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 भारत माता की. भारत माता की. भारत माता की. भारत माता की.